या बातमीची प्रस्तुत करतायत 30 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन ट्रेडर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती घेऊ उपलब्ध, नरम पोळीसाठी विशेष शरबती घेऊ उपलब्ध। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर रोड वरुड। वरुड शहरातून आताच्या घडीची एक सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। वरुड शहरात भाजप पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून भरत चौकात राहुल गांधी यांचा पुतळा जाळलाय व घोषणाबाजी करत राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेधही भाजप पदाधिकाऱ्यांनी केलाय। शहरातील पांडुर्णा चौक परिसरात हा पुतळा जाळून त्या ठिकाणी घोषणाबाजी करत भाजप पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। एवढी वरुड पोलिसांनी या ठिकाणी येऊन हा पुतळा देखील विझवलेला आहे। आम्ही या ठिकाणचा आढावा घेतलाय, पाहूया। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। निवडणुकीत राहुल गांधींनी जे कर्नाटकात भाषण केलं त्यात त्यांनी मोदी नावाचे लोक कसे असतात हे सांगितलं। मोदी मग तो क्रिकेटर असो, डॉक्टर असो, अजून कुणीही असो, आणि मोदींच्या बद्दल जे अनावश्यक वक्तव्य केलं आणि त्याच्यामुळेच त्यांना जी आज शिक्षा झाली, ते म्हणतात की भारतीय जनता पार्टीने असं केलं, भारतीय जनता पार्टीने तसं केलं। पण कुठलाही प्रशासकीय अधिकारी कुणाच्या दबावाखाली काम करत नसतो, आणि त्यातल्या त्यात जर आपली न्यायव्यवस्था बघितली तर न्यायव्यवस्था ही त्यांच्या रीतीने काम करते आहे। असं असताना राहुल गांधींनी जी बरळ ओकली आणि ज्यांची ती बडबड केली, कारण तसाही तो बाबा आपला गुलबुल बाबा आहे, त्याला अक्कल नाही की आपण केव्हा काय बोललं पाहिजे। आणि मोदीजींवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे। आज भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीण आणि वरुड शहर आणि ग्रामीणतर्फे आम्ही मोदीजींबद्दल केलेल्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करून राहुल गांधी बाबाचा पुतळा इथं जायला आहे। आणि राहुल गांधींना सल्ला आहे की पहिल्यांदा तुझे सल्लागार जे आहे, जे तुला भाषण करायला लावतात, त्यांच्याकडनं नीट शिकून घे मोदीजींबद्दल बोलायचं ते के आणि काय। कधी मोदींना झप्पी मारतो, कधी मोदींच्या बद्दल बोलतो, यांनी फुकटची आणि स्वस्त लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करू नको। एकदा स्वतःचं आत्मचिंतन कर आणि काँग्रेस उभी कर, मोदीजींच्या मागे लागू नको, कारण मोदीजींच्या मागे जनता आहे। जय श्रीराम। आता वरुड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला यूट्यूब वरती सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आजच आमच्या 93 33 34 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि रोज अपडेट रहा।